जरमी पाखर झाले फांदी मी हो जरमी पाऊस झाले जरमी पाखर झाले फांदी मी हो पाऊस झाले ओलीशी मात। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट तुम्हाला दिलेलं आहे ते सिम्पली आपल्याला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अलर्ट मोशनमध्ये। आणि अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे तो सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचा आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं मी सगळं मटेरियल आणि आपल्या जे ग्रुप लिंक आणि मॅच लिंक आहेत ते तुम्हाला इथेच प्रोव्हाइड केलेले आहेत। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 1:29 सेकंदाला तुमचा पहिला जो ग्रुप अँड मास्क लेअर चालू होणार आहे। तर तिथं काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील एक कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे। म्हणजेच हेड इमेज आहेत ते मी तर डेमोसाठी यूज करतो आहे, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मोहन टास्कवरून जाऊन सगळ्यात पहिल्यांदा याची साईज वाढून येत आपल्याला तो इमेज लेअर आहे तो सेट करून घ्यायचा आहे। आता अशा प्रकारे बॅकग्राऊंडला तुमचा इमेज लेअर सिलेक्ट करून 11:1 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर या इमेज लेअरला परत एकदा सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी ऑप्शनवर क्लिक करून याची ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी सिम्पली 30 पॉईंटपर्यंत करून टाकायची आहे। अशा प्रकारे बघू शकता 30 पॉईंटपर्यंत करून घेतल्यानंतर बॅक निघून आपल्याला इफेक्टवर क्लिक करायचा आहे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि सर्च्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे आणि ज्या सर्च्युलेशन आहे ते -100 करून टाकायचं आहे। त्यानंतर बघू शकता आपला इमेज आहे तो सेट झालेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे, हा इमेज लेअर लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला म्हणजेच या ग्रुप लेअरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। तर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर आता ग्रुप अँड मास्क, या ग्रुप अँड मास्कच्या लेअरमध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा त्यासाठी ती ग्रुप लेअरची इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामधील एक इमेज लेअर सिलेक्ट करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायचं आहे आणि तोच इमेज लेअर लास्टला म्हणजे बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर तो इमेज लेअर सेट अशा प्रकारे सिलेक्ट करून त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। आता बघू शकता सेट करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून पहिला जो इमेज आहे तो अशा प्रकारे बसलेला आहे। अशाच प्रकारे सेकंड नंबरचा इमेज लेअर आपल्याला बसवण्यासाठी ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंगला प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज कोणताही ॲड करून इथं आपल्याला काय करायचं, तो पहिल्यांदा याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून तो इमेज लेअर लाँग प्रेस करून सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर त्याची लेंथ आहे ती कमी करून अशा प्रकारे इथं तो सेट करून घ्यायचा। बघू शकता कमी जास्त लेंथ करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। आता सेट करून घेतल्यानंतर बॅक निघाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सेकंड नंबरची ही लेअर आपली ॲड झालेली आहे। तर अशाच प्रकारे राहिलेल्या दोन्हीही लेअर म्हणजे चारही लेअर पूर्ण आपल्याला करून घ्यायचे आहेत। मी हे अशाच प्रकारे करून घेतो आहे, तुम्ही अशा प्रकारे करून आहे ते चार लेअर करून घ्यायचे आहेत। तर आता अशा प्रकारे बघू शकता पहिली लेअर, सेकंड लेअर, त्यानंतर थर्ड लेअर आणि फोर्थ लेअर, या चारही लेअर आपल्या इथं क्रिएट झालेल्या आहेत। तर अशाच प्रकारे तुम्हीही करून घ्या। त्यानंतर पहिल्या ॲनिमेशन आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 11:1 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधील तीन इमेज इथं आपल्याला काय करायचं, तीन म्हणजे दोनच इमेज इथं आपल्याला काय करायचे, ॲड करायचे। आता ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज आपल्याला फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे। म्हणजे इथं आपल्याला काय होणार आहे की आपला इमेज लेअर फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा जी रेक्टँगल 1 लेअर आहे ती लाँग प्रेस करून वरती घेऊन यायची आहे। त्यानंतर PNG जी लेअर आहे ती याच्यावरती घेऊन यायची आहे। म्हणजे बघू शकता आपला जो PNG आहे तो अशा प्रकारे फ्रंटला दिसून येणार आहे। त्यानंतर आपला 11:1 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे
आणि मटेरियल मधील जो 2 सेकंदाचा इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे, आणि 12.14 एकदा अप्लाय करून उरलेला भाग आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर परत एकदा तो व्हिडिओचा लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे, आपल्याला व्हिडिओ इफेक्टला स्क्रीन इफेक्ट मिळून जाणार आहे. आता बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. फक्त हा जो इमेज आहे तो आपल्याला स्टार्टिंगपासून ठेवून घ्यायचा आहे, आणि हा आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं, आपल्याला वरती अॅरोच्यून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहिला व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.